त्रास होतो, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे, कुणीतरी बोललं पाहिजे, काय फरक पडत नाही. 80% कीर्तनकारांनी हेच केलंय, फक्त आईबाप आईबाप आणि ऐका या तज्ञ. आणि यांनी म्हणायचं, भया काय आईची माहिती सांगितली बाई, मत खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई, खरंच बाई बाबा असावात त्याला कपाशी वाट्यानं. भया माया पप्प्याचे बापानं मला 3 वेळा उचलून आपटलं, पण मी रडले नाही, पण बाबाच्या कीर्तनात डस डस रडले ग बाई. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अग बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली, तुला काय माहिती. त्याची आई का आता पाहलाय मारा, फक्त झाकली. हा एखादं म्हणणं बैल गा भन, आपण म्हणत साहेब बैल झाला, अरे वा. आणि बैलाला गोरा झाला, अरे वा. आणि त्याच दूध तुम्हाला चहाला दिलं, आता एकदम बरोबर. तरी मी म्हणलो चहाच्या टेस्ट मध्ये बदल झाला बर का. ऐका कलीचे मेहमान सत्याशी रिझलेशन पापा देते अनुमोदन करती हेळन संतांचे ज्ञानबाराने ओवी केली. ह्या लोकांना काय झालं, बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय जर सुटली, ती जर घासात गेली तर ती गाय भांबवते. ज्ञानबाराने ओवी केली, हिरवा चारा भांबे पशु. हिरवा चारा पाहिल्यावर गाय जशी भांबवली तशी सत्याची माणसं भांबवली. आयांवर भाषण करू नका, आया सांभाळायला शिका. कोणी उठा जन्माला पखवाद वाजत घपराय, कशाला वाजतो, कशाला वाजतो शक मारायला, काय तुला येत काय. 80% कीर्तनकारण गायक वादक फक्त क्लिपांवर जगलेत. काय बोंबलत होतो मी 2 महिन्यापासून, क्लिपांना कंट्रोल करा, कशी गुथली मागच्या आठवड्यात. आम्ही झक मारित होतो, मला सगळ्यांनी घोडे लावले. काय हे सगळे म्हणले त्याला सहन होत नाही. कोणला मला, मी म्हणत होतो यांना, ह्या गायक वादकांना, अरे क्लिपांना जपा तुम्ही, मेत्याची लय फळं भोगेलेत आणि अजूनही भोगतोय. पण यांना किडा, हे गायक वागत पखवादे यांना लय किडा क्लिपांचा. कुणी टुक टुक केली का क्लिप, गायकानं थोडं हे केलं का क्लिप, आणि कीर्तनकारांनी तर लाजा सोडल्या. हा मी मांदळ मोहिला येत आहे, काल येतो तू, तू काल झकमारा येतो इथ, आणि तुम्ही या काल, तुझ्या भोकांडी बस या का, कशाला येतो. हा विनोद नाही महाराज, मी 15 दिवसापासून या क्लिपांवर जरा दणका उठवला तेव्हा त्या कंट्रोल झाल्या. आता क्लिप दिसती का तुम्हाला, याला माझे कीर्तनकाराच्या क्लिपा. आपण इतक्या दुबळ्या संप्रदायात जन्माला येईल का आपण कीर्तनाची जाहिरात करावी, इतक्यात का आपण. अरे आपण विश्वातल्या संप्रदायातले मोठी माणसं आहेत, आपल्याला काय क्लिपाची गरज, काय करा. 25 लाख लोक जर पंढरपूर मध्ये गेले तर एकही माणूस बिन पाण्याचा राहत नाही, ही आमच्या पांडुरंगाची कृपा आहे. आज त्या मोकरे बसून ह्या कोपरे बंद, एवढा समाज फक्त शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे जमून 7 दिवस जेवण करतोय. तुम्हाला कशाला जाहिरात पाहिजे कीर्तनकारा. मी येत आहे काल झगमारा येतो तू, एकाची क्लिप तर मी अशी वाचली 2 तारखा खाली आहे, घाई करा काय, कान फट हल्ली पाहिजे तुमची. हा विनोद आहे, स्वाक्ष घालून कीर्तन करायचं, कीर्तनकारानं स्वाक्ष घालून. माझ्यासारख्याला रोज शिवे आहेत महाराज, स्वाक्ष घालून. स्वाक्ष घातलेल्या माणसाच्या पायाच्या जवळ आम्या जायचं पाया पडायला, अरे खान सुटली तुझ्या पायाची. स्वाक्ष घातलेल्या माणसाच्या जवळ सुद्धा उभा राहत नाही, इतकी घाण त्या पायाची. त्याच्या पाय आणि रामायण कथा ठेवायच्या, आणि कथेमध्ये जे कलाकार आहेत ते माग शिंतर फिंतर वाजवणारे, टोप्या सुद्धा घालीत नाही, पठ्ठे टोप्या. आणि गावांनी सप्ते करीत असताना यांना टोप्यांची सक्ती करा. आपल्याला संप्रदाय संपवायचा नाही, संप्रदाय वाढवायचा आहे. तुम्ही केस वाढवायचे नालायका सारखे टोप्याच घालायचं नाही. हा कोणता नाही, जीन पॅन्ट घालून तुमच्या बापाला रामकथेचा सिंदर वाजवला होता, जीन पॅन्ट घालून जीन. अरे भोंगला बस ना, तळतळी ती महाराज विनोद नाही. हा विनोद नाही, एक वाक्य सांगा,
संप्रदाय लुंग्या सुंग्याना तयार केला नाही, संप्रदाय त्यागाला तयार झालाय. त्यागा नाही, कशाला तयार झालाय? त्याग आहे, त्याग. आई वडिलांचा बळी दिलाय तेव्हा ज्ञानेश्वरी आहे, स्वतःच्या संसाराची राख आहे तेव्हा गाथा आहे. फुकट येतो गाथा, फुकट. तुम्ही सेंट मारायचे का थेला बसायचे, खालच्याने सिंतर वाजवायचे, जीन पॅन्ट घालून आम्ही तुमच्या पाया पडायचं आलाय को? तुम्ही त्या काळात पायजमान धोतरच घातलं पाहिजे, तुमचं काय मत आहे? तुला लाज वाट, तुझी प्रियशी नाराज होते का? तू जर जीन पॅन्ट घातले होती तर मेसेज आला तुला, आय चेंज माय लवर, आला का? हा विनोद नाही, तुम्हाला राग येईल, मला बोलत बोलू नका. पण इथं कुठतरी कंट्रोल झालं पाहिजे, काय मत आहे तुमचं? कथेच्या मागच्या कलाकाराला टोपीच पाहिजे, त्यानं पायजमाच घातला पाहिजे. तुला राज वाटते ना धोतराची? आता हे आम्ही कंटिन्यू धोतर नाही वापरी, पायजमा वापर. कीर्तनापुरता तर धोतर वापरायला पाहिजे. तुम्ही जीन पॅन्ट घालून कृष्णाच्या लीला आम्हाला सांगता? आम्ही पागलत का? आणि तुमच्या सारखे बावळत आहे, कान फडल. हा विनोद नाही आहे महाराज. ए ए आईचा मृत्यू डोळ्या, ए आई बंद झालं बाय. ए तू पुढे सरकलं थोडं ते. ए आईचा मृत्यू डोळ्यानं पाहिलाय, बापाचा मृत्यू डोळ्यानं पाहिलाय, तेव्हा जगद्गुरु तयार झालेत. आणि आपल्याला ज्ञान यायचं असेल तर माया नावाची म्हातारी मिली पाहिजे. इथं आलोय आपण, आता थोडं पुढे सरकायचं आहे. ज्ञान आलं त्याला वैराग्य पाहिजे. 15:15, 15:35 विरक्ती वाचवणी ज्ञानाशी तगनेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकत नाही. हे 70 वर्ष सत्ता टिकला ना, आणि एवढा समाज शिवाजी महाराजांमुळे आला ना, वैराग्याला ज्ञानाची जोड आहे म्हणून आला. कोणी उठायचं महापौरे पाखोद्या करतो, काल झक मारा करतो काय? कोणी उठायचं हे काय? हे काय कोणी उठायचं? आम्हाला विचारत काही लोक आपलं बर बाबा करता का? माझंच येड झालं, तुझं कुठं करतो? असं नाही चालत महाराज. आणि माना नाही तर नका मानू, पण परमात रक्तात असावं लागतं तुमचं काय मत. काही काही माणसं 6-6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच न्यासाय शिकली, काहीच येत नाही. पण आमच्या म्हशी वळणाऱ्या म्हाताऱ्याच्या 9 काकड्याच्या मालिका पाठ आहेत का नाही? यांना माकड्याला मालिका 9 आहे माहीतच नाही. चला पुढे. ज्ञान आलं इथं आलो आपण, वैराग्य आलं, पण वैराग्य भक्तीशिवाय येणार नाही. आणि भक्ती नाथबाबा सारखी कृपा झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. एनी डाऊट? नो. पार्ट सेकंड इज स्टार्ट. आजच्या अभंगाला शेवट आहे एका जनार्दने. का ए बऱ्या? का? 3 कारण. 1, परमार्थ करायला 4 कृपा लागतात. शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. माझे गुरु जनार्दन स्वामी म्हणून एका जनार्दने. 2 मुद्दे संपले. 3रा मुद्दा आजचा कीर्तनाला अभंग घेण्याचं कारण, सप्ताह 3 दिवसाचा करा, 10 दिवसाचा करा, 35 दिवसाचा करा, सप्ताहचं शेवटचं कीर्तन मागणी पार. का? मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कष्ट लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, सप्ताह पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. पुरावा 8वा अध्याय, देवळाची अकामा कळशो. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. मागणी पण आहे. पहिला मुद्दा संपला. 2रा मुद्दा, एकनाथ महाराज कोण? एका मिनिटात, एक मिनिटात एक एक पायरी पुढे जाणार. एकनाथ महाराज कोण? एकनाथ महाराजांचे पंजोबा बांधास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण, मुलगा हरी पंडित, पवित्र ते कुळ पावन तो. एकनाथ महाराजांचे पंजोबा बांधास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरी पंडित आणि बांधासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज, त्यांचा अभंग आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला 2रा मुद्दा, आज गायकवाद गुणजन मंडपाली, माईक सिस्टीमाली, तरुण मंडळी, भजन मंडळी, मांदळमोळी, सगळ्यात मोठं कौतुक करावं ते मांदळमोळीच्या लोकांचं. का? का?
शिवाजी महाराजांचा सप्ताह घेतल्याने 2 वर्षामध्ये लॉकडाऊन नंतर मला तरी वाटतं एवढ्यात मोठा भव्य कार्यक्रम हात फसेल. या सप्त्यात देणगी देणाऱ्यांचं पहिलं कौतुक करावं, दोन अन्नदान करणाऱ्यांचं कौतुक करावं, आणि अन्नदान करणाऱ्यांचं कौतुक करावं त्याच्यापेक्षा जेवायला येणाऱ्यांचं कौतुक जास्त करावं. तुम्ही म्हणाल का पंगत कुणी घालील, जेवायला माणसं पाहिजे. आणि तिसरं कौतुक करावं या परिसरातल्या सगळ्या तरुण मंडळांचं की एवढ्या 25,000 लोकांची पंगत पोरं वाढतात. आणि हे सप्ते पोरांमुळेच होत्या, कमिट्या फिमिट्या काही करती नाही. हे फक्त माईकवर सांगते अरे बुंदी नाही बादली उचल जाय, तू तर नुसता माईकवर कुत होतो, विनोद नाही. हे मोठमोठे सप्ते केवळ पोरांमुळे होतात. उद्या पहा तुम्ही काला झाल्यावर 3-3 पंक्ती वाढेपर्यंत पोरं जेवत नाहीत. इथं 100 लोकांचा साखरपुडा करायचा तर विकत वाढे आणा लागतात. आमच्या भजनात इतकी ताकद आहे, 50,000 लोकांची पंगत आमची तरुण पोरं वाढतात. स्वतःच्या पोटाला नसलं तरी चालेल. आणि हे सप्ते पोरांमुळे होतात. आणि थोडं सप्त्यांमध्ये पोरांचं कौतुक करीत जा. जरा जुनी मंडळी सुद्धा त्यांच्या पाठीवर थाप टाकी जा. आणि तुम्हाला वाटत असेल बा आम्ही लय हुशार हे पोरं वजा गेलो तू बादल्या उचलून दाखव. नाही नाही पोरांशिवाय हे सत्यच होत नाही. काय म्हणते एवढा मोठा कार्यक्रम हे बा देव करून घेतो तो भाग. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, नारायणगडचे सगळे ट्रस्टी आहेत, परिसरातली माणसं चांगली आहेत, घडून जात पण तरुण शक्ती लागतेच. सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होत, आपल्याकडं स्टेप बाय स्टेप आहे. ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, नाते, एकनाथ महाराज कोण आहे, तरुण मंडळी भजन मंडळाला धन्यवाद. आणि आजच्या मागणी पराभंगाला सुरुवात. आता मागायचा प्रश्न असा झालाय, जरा बैठे बैठे सावधान. सावधान सावधान म्हणजे मांडे आवले तुम्ही काय करतील महाराज, पिढीचं वाटुळ झालं, लोकांनी विचार नाही केला रे. इंदुरीकर मरल ना महाराज तेव्हा तुम्हाला आपली आठवण येईल हा माणूस काय म्हणत होता. जरा स्टेजवरचे राजकारणी लोक शिक्षक विक्षक नीट ऐका. महाराज पिढ्यांना पिढ्या संपल्या कोणी बोललं नाही. आज पहिलीचं पोरग डायरेक्ट चौथीत गेलंय, डायरेक्ट चौथीत आहे. डायरेक्ट अ नाही ब नाही क नाही, डायरेक्ट चौथीत. आणि तो डॉक्टर होणार माणसं उभी आणा मरतील ना. विचार नाही केला तुम्ही अजून, तुम्ही अजून भ्रमात आहात का. अरे सगळ्या लोकांना आनंद झाला माझं पोरग 12वीला गेलं, माझं पोरग 10वीला गेलं, कळन ना. 3 पिढ्या 3 बॅच नाही गेल्या, 3 पिढ्या संपल्या. 10वीच्या पहिल्या बॅचला 2 पेपर झाले नाही, दुसऱ्या बॅचला परीक्षा झाली नाही, आणि तिसऱ्या बॅचला पोरांची परीक्षा गावातच झाली. 3 बॅच नाही संपल्या, 3 पिढ्या संपल्या. ज्या पोराने आतापर्यंत ऑनलाईन परीक्षा दिली नाही त्याला मेडिकलला जायचंय आता. आणि जर कधी हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही, जर कधी कंपन्यांनी असे जीआर काढले की ऑनलाईन परीक्षा देणाऱ्यांना नोकरी नाही, तर आपली 80% पिढी जागेवर संपली संपली. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजनं पैसे देईल दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावा लागेल ठेवली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको नात करायला नात बा स्वप्नात सुद्धा आणायचं नाही मी नवरदेव होईन. नाही 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 तुम्ही असंच झोपायच्या खोलीत भीतीला कोणता तरी फोटो चिटवायचा. हा
स्टेटस नाही तर इंस्टाग्राम, बायको नाही. मी दहा विनोद ह्या आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो असा काळ येईल की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. आला असा काळ पाहिला आपण मागच्या 1.5 वर्षात आहे बरे. असा काळ की एका एका गावानं 50-50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्यात महाराज. 3 महिन्यात 50% प्रेत वडीत नेलात आणि 50% प्रेत कधी पेटवले कळलंच नाही रे, कळलंच नाही. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला मुलगी नाही, बापाच्या अंत्यविधीला मुलगी नाही आणि नवऱ्याच्या अंत्यविधीला बायको नाही. कोरोना झालेल्या माणसाला ह्या लोकांनी इतकी वाईट वागणूक दिली महाराज, इतकी वाईट. हे फक्त खरं बोलायचं नाही कोणी. अरे त्याच्या गायीचं दूध डेअरीला घेतलं नाही, त्याच्या गायीचं दूध खरंय का खोटंय बोला. त्याला पीठ दिलं नाही, पीठ. कोरोना झालता त्याला त्याचा दोष होता. त्याला पीठ दिलं नाही रे, त्याच्या वट्यावरून जायचं नाही, त्याच्या घरात जायचं नाही, त्याच्याशी कुणी बोलायचं नाही. अरे नवरा बायको पॉझिटिव्ह निघले, त्याची गाय पीठ पाण्याची मिली रे गाय. आम्ही पोरांना माईकवर हातात आल्यावर धर्माच्या भाषा आणायच्या, समाज एक संघ करायच्या भाषा आणायच्या. आपण जो शिक्षक बापाच्या 10व्याला जेवला नाही कोरोना झाल्यावर, तो शाळा उघडल्यावर काय गाजर शिकू शकतो पोराला? तू धर्म शिकवतो, बापाच्या 10व्याला 80% लोक जेवले नाहीत. पाप केलंय बापानं, पाप. 80% लोक आहेत की 13व्याचे पदार्थ गायीने आणि कुत्र्याने खालेत रे, पण स्वतःचा पोरगा बापाच्या 13व्याला जेवला नाही. अरे शर्टिंग करता तुम्ही, 3-3 लाख पेमेंट आहे तुम्हाला. तुम्ही जर घरातल्यांना म्हणले असले, तुम्हाला कोरोना बापाच्या बुंदीत आला, कोरोना तुम्हाला मटकीत आला. अरे ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले त्या बापाच्या 13व्याला तुम्ही जेवले नाही. तुम्ही म्हणता का सदा तो एकची धर्म जगाला, हे तुम्ही म्हणता. जी बाई सासरेच्या 10व्याला जीवली नाही, मौतीला गेली नाही, ती बचत गट काढून गाव सुधरी ती. कुठे आम्ही? जरा डोक्याला ताण द्या, इथून पुढे हरिपाठच पाठ करा. एक हरी आत्मा जीव शिव. आणि अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयान काळ येणार. पाच वर्ष थांबा मांदळमयवाले, जमीन 5 वर्षानं राहणार नाही. का? सगळी घरं वाहिली निघणार, सगळी घरं वाहिली निघणार. गाड्या लावायच्या कुठून, शेळ्या पाळायच्या कुठून, कोंबड्या ढालायच्या कुठून, घरं बांधायची कुठून, एरी खांदायच्या कुठून, पेरायला